सुरुवातीला मी तांदूळाच्या भाजीची पेंडी घेतो. नंतर ती भाजी निवडून घेतो, त्याचा पाला आणि देठ बाजूला काढतो आणि नको ती गोष्टी टाकून देतो. त्यानंतर ती भाजी चांगली पाण्याने धुवून घेतो, देठ आणि पानं धुवून घेतो स्वच्छ करण्यासाठी. भाजीतील माती बाहेर काढण्यासाठी चांगली 4-5 वेळा योग्यरित्या धुवून घेतो, हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे भाजी स्वच्छ होते. योग्यरित्या भाजी हाताने धुवून घेतो आणि स्वच्छ करतो. भाजी चांगली 4-5 वेळा पाण्याने धुवून घेतो. त्यानंतर मिरच्या घेऊन बारीक बारीक तुकडे करतो. त्यानंतर कांदा घेतो, त्या कांद्याचेसुद्धा बारीक बारीक कापून तुकडे तयार करतो. त्यानंतर लसूण घेतो आणि लसूण सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे तयार करतो. त्यानंतर तेल, मोहरी, जिरी, हळद हे पदार्थ. त्यानंतर गॅस पेटवून कढई गॅसवर ठेवतो. त्यानंतर कढई, तेल, जिरी, मोहरी, हळद हे सगळे पदार्थ त्यात टाकतो. तेल चांगले तापून दिल्यानंतर त्यात जिरी, मोहरी, हळद टाकतो. जिरी, मोहरी, हळद तडतडून देतो. जिरी, मोहरी, हळद तळताळायला वेळ लागतो, मी इथं काही बोललो नाही. मध्ये लसूण, मिरची हे टाकतो. लसूण मिरची सुद्धा चांगली तळतळून द्यायची, कच्ची राहून द्यायची नाही. हे चांगले तळतळल्यानंतर भाजल्यानंतर मी त्यामध्ये जो कांदा कापलेला आहे तो कांदा ह्या लसूण, मिरची आणि तेल यामध्ये टाकून घेतो आणि चांगला भाजून घेतो. सगळे पदार्थ चांगले भाजून घेतो. आणि त्यानंतर त्यामध्ये निवडलेली चांगली धुवून घेतलेली भाजी मिक्स करतो. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकतो, त्याचबरोबर शेंगदाणा कूट टाकतो आणि हे सगळं भाजी सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या तऱ्हेने मिक्स करून घेतो, म्हणजे चवीला चांगलं लागतो. मिक्स करून घेतल्यानंतर ते भाजी चांगली शिजावं म्हणून त्यावर झाकण ठेवतो. 5-6 मिनटं ते झाकण ठेवतो. तांदूळाची छानशी भाजी तयार झालेली आहे, या खायला.